केडगाव मधील सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त भव्य वृक्षदिंडी काढून पर्यावरण आणि अध्यात्माचा संदेश दिला. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर केला. मृदुंगटाळ सांझ सकाळ नामात तुझ्या रमतो भरून आल कसा भाळ नाम घोष तुझा घुमतो. हे मृदुंगटाळ सांझ सकाळ नामात तुझ्या रमतो भरून आल कसा भाळ नाम घोष तुझा घुमतो. वृक्षदिंडीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोकराव पुंड, नगरसेवक मनोज कोतकर, प्रमिला कार्ले, मुख्याध्यापक भोर सर आदी उपस्थित होते. दिंडी निघाली आणि या बाल गोपालाने त्याच्यात उत्साहाने सहभागी घेतले त्याबद्दल त्या बाल गोपालांचं कौतुक करावं इतकं थोडं आहे. अगदी बालवाडीपासनं थेट 12वीपर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आणि सर्व अध्यापक लोकांचं या ठिकाणी मार्गदर्शन लावलं त्यांचेही आभार धन्यवाद. सरस्वती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरातर्फे या ठिकाणी भव्य अशा दिंडीचं आयोजन करण्यात आलं. सकाळपासून अतिशय उत्साहाने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. त्याचप्रमाणे शिक्षकांनी सुद्धा अगदी नियोजनपूर्वक या ठिकाणी या दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अति या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक उत्साहपूर्ण आज वातावरण निर्माण व्हावं. महाराष्ट्राच्या घरोघरी आज या ठिकाणी या एकादशीच्या निमित्ताने विविध क्षेत्रातून विविध भागातून दिंड्या आलेल्या आहेत, तर त्याच पद्धतीचं वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं आणि अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींचीही विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतूने या ठिकाणी आज हा जो भव्य दिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते आणि सर्व शिक्षकांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद. आषाढी एकादशीनिमित्त सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेची दिंडी केडगावमधील देवी मंदिर परिसरामध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली आणि या दिंडीमध्ये शाळेतील जवळजवळ 650 विद्यार्थी वारकरी वेशामध्ये सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष माननीय श्री अशोकराव पुंड सर, त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शिका सौ प्रमिला कार्ले मॅडम या देखील उपस्थित होत्या. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व शिक्षकांनी अतिशय मनपूर्वक असं सहकार्य केलं आणि अतिशय नियोजनपूर्वक हा दिंडीचा सोहळा या ठिकाणी पार पडला. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.